माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थितीत राहिले त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीरी मार्गाचा अवलंब केला अनिल देशमुख यांना देखील फसवले गेलं आहे त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले तो व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेली तर त्यांना अटक करण्यात आली ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी केली गेली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब किल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला देशमुख यांच्या विरुद्ध तक्रार करणारे परमबीर सिंह कुठे आहेत असे विचारत मलिक यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत केली नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ